नमस्कार, मी रश्मी चित्राव. आज मी आपल्याला दही वडे दाखवणार आहे. दही वड्यासाठी आपल्याला लागणाऱ्या वस्तू, ही अशी उडदाची डाळ मी एक वाटीभर घेतलेली आहे आणि ती रात्रभर भिजत ठेवली. रात्रभर भिजलेली उडदाची डाळ, उडदाची डाळ आणि नंतर सकाळी ते असे वाटून घट्ट असं हे करून घेतलंय. पाणी न घालता वाटायचं. उडदाची डाळ मी ह्याच्यात मुगाची डाळ पण घालते, कारण त्याच्यामुळे त्याची चव चांगली येते आणि ते हलकं होतं, जरा घट्ट राहत नाही. आणि अशा आता हे आपलं पीठ तयार झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. नंतर एक चमचा धणे घालायचे. धण्याने तर चांगली चव येते. आणि कढीपत्ता घालायचा. हे असं चांगलं मिक्सअप करून घ्यायचं. तुम्हाला ते मुगाच्या डाळीचं पण दाखवते. मुगाच्या डाळीचं पण याच पद्धतीने मुगाची डाळ पण वाटून असं वाटण केलेलं आहे, पण ते मी वेगळं ठेवलं होतं. आणि ते आता हे असं आपण सगळं मिक्स करणार. मुगाच्या डाळीचा वेगळा वास आला असेल. हरभऱ्याची पण चांगली लागते. नाही, हरभऱ्याची घालत नाही त्याच्यात, त्याला वेगळं नाव आहे, ते कन्नड रेसिपी. काही लोक ह्याच्यात मिरची पण घालतात, पण मी घालत नाही, कारण ते वरण तिखट घालायचं असतं, मग ते तिखट होतं खूप. आता ह्याच्यात आपण थोडं आलं घालणार आहे. आता ते इन्ग्रेडियंट संपव. आता हे त्याच्यात आलं घालणार आहे. आल्याचं साल आधी काढून घेतलंय. आल्याचं साल असं काढून घेतलंय. आणि आता हे आपण साधारणपणे अर्धा चमचा होईल एवढं आलं पिसून घातलंय त्याच्यात. म्हणजे कोकणसचे आलं. आता आलं तिखट असलं. तिखटचे इन्ग्रेडियंट काय आहे? हे पाणी आहे का गरम? ते पाणी त्यात घालायचं नाही आपल्याला. उकळलेलं पाणी. आता आपल्याला हे पाणी गरम करून घेतलंय, पण ते आपल्याला त्याच्यात घालायचं नाही. आता आपण तळणार आहोत वडे. वडे तळले की इकडच्या भागात काय आहे इकडच्या, हे आता हे नंतर लागणार झाल्यावर. हे दह्याचं वडे तळून मग ते तळलेला एक घाणा ह्याच्यात पाण्यात टाकणार आपण ह्या गरम. आणि दुसरा घाणा होईपर्यंत तो तसाच ठेवणार. नंतर ते काढून वडा पिळून पाणी काढून टाकून ह्याच्यावर ठेवणार कागदावर. नंतर आपण इथे दुसरीकडे दही घेतलेलं आहे आणि दही वड्यासाठीचं वडे तयार झाले की नंतर ते असे संपूर्ण आपण कुंड्यामध्ये मांडणार आणि त्याच्यावर घालायचं जे दही आहे ते हे आहे. हे दही आपण आता तयार करण्यासाठी या पद्धतीने ते असं टीन करून घेणार. सगळं ते एक संध करणार. हां, एकत्र झालं पाहिजे. ह्याला पाणी घालायचं नाही अजिबात. पण जास्त नाही. शक्यतो हे दही गोडच असलं पाहिजे. म्हणजे हे घट्ट ताक झालंय प्रकारचं. हां, अशा या ही कन्सिस्टन्सी असते त्याची. परीकडे काय सोडा का तो? आणि हा सोडा नाही, ही पिठी साखर आहे. ही एक चमचाभर घालायची. तसंच आपण ह्याच्यात जसं मीठ घातलं तसंच ह्याच्यात पण मीठ घालायचं आहे. पण काही लोक याला सैंधव मीठ पण वापरतात. तर सैंधव पण आपल्याला चालू शकतो. या प्रकारे आता आपण हे इथे सैंधव मीठ या दह्यामध्ये घातलंय. दह्याचं प्रिपरेशन चाललंय. साधारण दही तयार करून ठेवावं, पण फार आधीपासून केलं तर मग त्याला पाणी सुटतं दह्याला, म्हणून ते फार आधी करत नाही. ठीक आहे, आता आपण बाकीचं जे इन्ग्रेडियंट्स आहे, म्हणजे दही घातल्यानंतर आपण वड्यावर ते घालणार आहोत,
ह्याच्यात फक्त एवढंच घालायचं आहे. काय तिखट का? तिखट वगैरे ते वरती वड्यावर घालणार दही घातल्यानंतर. ही चिंचेची चटणी आहे, गोड चटणी, आणि ही तिखट पुदिना आणि कोथिंबीर. तिखट पुदिना कोथिंबीर कोथिंबीर चटणी आहे. आणि हे काय? जिरे. आणि हे काळी मिरी आहे, ती आपण क्रश करून घालणार आहोत. आणि ही जिरा पावडर आहे. ही जिरा पावडर आपण जसं तिखट घालणार तसंच ओवाने ओवाने घालत. आता आपण वडे तळायचे. तिखट फार होता कामा नये, कारण तिखट आणि ग्रीन तिखट नाही, ते सॉफ्ट तसे हेच असतात. ते जास्त तिखट स्पायसी नसतात. ते तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही त्याच्यात घालू शकता वर्ण तिखट. आता काय करायचं? आता हे वडे तळून घेऊया. लोखंडी कढईमध्ये ते दोन वडे तरी तळले जातील एवढं तेल पाहिजे. ते उकळायचं का तेल? तेल जरा चांगल्यापैकी गरम व्हावं लागतं, म्हणजे मग ते आपल्याला. आता दोन तडे दोन उकडून दाखव. दोन तळून दाखव. दूध तेल तापलंय की नाही बघायचं आपण. तापलं नाही अजूनही. हे चांगलं आलं घातलेलं वगैरे मिक्स करून घ्यायचं. हे असं गोळा कसा होणार? आपाप होतो तो असा. हे गोळा आपण त्याला गोळा आपण पाण्यात घातल्यानंतरच तो खरा होतो. आता आपण हे पाणी या कुंड्यात काढून घेऊया. थोडस टाकून बघूया आपण. होतय का ते वर आलं की आपलं हे तापलंय ते. हे हाताने पण घालता येतं. तुम्ही अशा पद्धतीने ते जरा हलवली कढई तर सहजपणे ते निघतं, नाही तर उडदाची डाळीचं चिपटून बसतं. तसं होत नाही. लगेचच कढई किंवा त्याला लगेचच हलवावं म्हणजे मग ते चिपटत नाही. आता हे एका बाजूने होऊ द्यायचं, मग उलटायचं. पूर्ण डीप फ्राय होणार ते. हां, डीप फ्राय करायचं असतं, म्हणूनच ते आपण पाणी घेतलं आहे त्याच्यातलं तेल काढण्यासाठी. आता हे सगळं जे त्याचं तेल आहे ते त्या पाण्यात टाकल्यावर पाण्यात येतं. ते पूर्ण होऊ द्यावं. पाण्याचा वापर दुसऱ्या कशात होतो? हां, ते पाणी तुम्ही भाजी आमटीत घालू शकता किंवा हां तेल वाया जात नाही. आणि सारखं हलवत राहावं. हे जास्ती लाल करत नाहीत. हे गोल्डन कलर वरच असतात. पहिले एकदा तेल तापल्यानंतर जरा थोडस स्लो करावी. आणि मुगाची डाळ असल्यामुळे ते छान होतात, म्हणजे आतून पण व्यवस्थित होत शिजतात. ते तडतडणं थांबस पण करायचं का? हा, जरा थोडस त्याला सगळ्या बाजूनी ते झालंय असं कळतं आपल्याला. कुरकुरीत सगळ्या बाजूनी झालंय, म्हणजे आतून पण झालंय. लगेचच तुम्ही बाहेर काढलं तर आतला भाग कधी कधी तो कच्चा राहू शकतो, म्हणून एक मिनिट भर तरी त्याला लागतं. दोन याला एक मिनिट, म्हणजे 10 याला 5 मिनिट. तुम्ही किती घातल्यात त्याच्याप्रमाणे त्याला वेळ लागतो. तेल किती तळलेलं आहे, हां तेल किती घातलंय आणि तळायला, आणि
दुसरी गोष्ट म्हणजे जास्त करायचे असेल तर मोठी कढई आणि जास्त ते अशा पद्धतीने आता हे हा एक घाणा घातला आहे दोन चाचे तर तो असा काढून घ्यायचा आणि ते हे जे आपण कागद ठेवला आहे ह्याच्यावर ठेवून द्यायचं असं शक्यतोवर त्यातलं पाणी आणि तेल आपोआपच येत पण पाणी तर काढून घ्यायचं आता हे वाळस पर्यंत थांबायचं नाही हे आता आपोआपच ते वाळतात सगळे होईपर्यंत त्याला काही आता एक घाणा झाला असे सगळे घाणे दुसरा घाणा आला की इकडचा घाणा दहा दह्यात टाकणार सगळे नाही दह्यात सगळे एक दही वेगळं करून त्याच्या समोर ठेवायचं प्रत्येक ह्याच्या आता हे बाउल मध्ये ठेवलेत सेट करतो आपण त्याच्यावर आता आपण दही घालणार पूर्ण बुडसपर्यंत का हा आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने आपण त्याच्यावर हे घालू शकतो तिखट कमी घाल पण आता पहिल्यात आपण थोडस दही घालणार आहे तो बसेल तो जाईल ह्याच्यात आपण फक्त तो डाव जाईल का नाही तो डाव नको पण ते का चांगला नाही आहे तो काळा आहे आपण ह्याच्यामध्ये फक्त साखर आणि सैंधव मीठ घातलेलं आहे आता आपण ह्याच्यात त्याच्यात बुडेल एवढं ओतून ठेवायचं का थोडा वेळ नाही असं प्रत्येक दह्याच्या ह्याच्यावर घालायचं हे खूप खूप दही घालून त्यात बुडवून ते ठेवायचं का दोन 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 चमचे एकावर घातलं ना की ते आपोआपच बुडतो त्याच्या ते त्याच्या आत शिरस पर्यंत थांबायचं का नाही काही गरज नाही ते आपोआप त्याच्यात बुडतं जातच ते आपण तो पिळलेला असतो ना हे